मुंबईत प्रत्येकाला स्वतःचं घर हवं असतं, पण गेल्या काही वर्षात घरांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की घर विकत घेणं परवडण्यास झालंय. त्यामुळेच मुंबई महानगर प्रदेशात तब्बल 3.5 लाखांहून अधिक घरं ग्राहकांअभावी पडून आहेत. पाहूया त्याबाबतचा हा खास रिपोर्ट. मुंबई म्हणजे मायानगरी, देशाची आर्थिक राजधानी. इथं प्रत्येकाला वाटतं की आपलं हक्काचं घर असावं, पण गेल्या काही वर्षात मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त घरं रिकामी पडून असल्याची आकडेवारी समोर आली. महारेराकडून मिळालेल्या गृहनिर्माण अहवालानुसार महारेराकडं MMR भागात 5,620 प्रकल्प नोंद आहेत. त्यामध्ये घरांची संख्या 9,16,398 इतकी आहे. त्यात विक्री आणि बुकिंग झालेली घरं 5,52,000 इतकी आहेत. तर तब्बल 3,64,000 जास्त घरं रिकामी आहेत, म्हणजे जवळपास 45% घरं रिकामी आहेत. सरकार मात्र घरांसाठी अजूनही मागणी असल्याचा दावा करत आहे. तर गृहनिर्माण धोरणातल्या चुका आणि आर्थिक धोरणं यांचा हा परिणाम असल्याचं अभ्यासक सांगतात. गृहनिर्माणाच्या बाबतीत सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे पूर्णपणे, आणि वाट लागलेली आहे. गरिबाला आणि मध्यमवर्गाला घर मिळणं, एका बाजूला गव्हर्नमेंट म्हणतं सगळ्यांना घर देतं, दुसऱ्या बाजूला आहेत ती घरच लोकांना न परवडणार. मुंबई आणि परिसरात घरं बांधली जातात, पण ती विकली जात नाहीत असं चित्र या निमित्तानं समोर आलंय. गेल्या काही काळातल्या आर्थिक घडामोडींचा परिणाम गृहनिर्माण क्षेत्रावर झालेला दिसतोय. सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई.